महाराष्ट्रातील अग्रगण्य साप्ताहिक सह्याद्रीचा राखणदारच्या वर्धा जिल्हा कार्यालयाचे 16 सप्टेंबरला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रिय दर्जेदार वृत्तपत्र म्हणून ओळख निर्माण केलेल्या साप्ताहिक सह्याद्रीच्या राखणदाराचे कार्यक्षेत्र विस्तार सुरू आहे. याची सुरुवात वर्धा जिल्हा आवृत्ती सुरू करून केल्या गेली. साप्ताहिकाच्या वर्धा जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन 16 सप्टेंबरला पंडित दीनदयाल उपाध्याय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते गिरीश अग्निहोत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह्याद्रीच्या राखणदाराचे संस्थापक संपादक मारुती नारायण घुमे होते. प्रमुख अतिथी म्हणून सीडीसी बँकेचे माजी संचालक तथा जिल्हा सहकार बोर्ड चंद्रपूरचे उपाध्यक्ष वसंत विधाते, प्रहारचे रुग्णमित्र गजू कुबडे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत माजी अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अतुल शेंडे, सह्याद्रीच्या राखणदाराचे व्यवस्थापकीय संचालक आशिष घुमे, कार्यकारी संपादक सूरज घुमे, वर्धा जिल्हा आवृत्तीचे संपादक प्रशांत अवचट, सहसंपादक राहुल मून मंचावर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सह्याद्रीच्या राखणदारचे व्यवस्थापकीय संचालक आशिष घुमे यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश व सह्याद्रीच्या राखणदाराच्या 5 वर्षाचा प्रवास सांगितला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते लाल फित कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर अंकाचे विमोचन करण्यात आले. उद्घाटनीय भाषणात गिरीश अग्निहोत्री यांनी सह्याद्रीचा राखणदार हे वृत्तपत्र जनसामान्य वंचित शेतकरी शेतमजुरांचे राखणदार व्हावे असे मत व्यक्त करीत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात संस्थापक मारुती घुमे यांनी वृत्तपत्राच्या सुरुवातीपासून ते आता पावते झालेला सर्व प्रवास कथन करीत सह्याद्रीचा राखणदार भविष्यात महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा आवृत्ती सुरू करणार असल्याची घोषणाही यावेळी केली. वर्धा येथील चमूला त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. उद्घाटनीय कार्यक्रमानंतर उपस्थित प्रतिनिधींची कार्यशाळा घेण्यात आली. या दोन्ही कार्यक्रमाचे संचालन सिद्धांत ढोके आभार प्रदर्शन सहसंपादक राहुल मुन यांनी मानले. यावेळी वर्धा जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. राखणदार मराठी साप्ताहिकेचा कार्यालयाचं वर्धा जिल्ह्यात आज उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. येत्या काही वर्षात हा सह्याद्रीचा राखणदार एवढा मोठा वृत्तपत्र होईल की आपण सगळं बघता बघता विचार करता की मी एवढा मोठा कसा झाला आता असं मी शुभेच्छा देतो. खूप कठीण परिस्थितीतून हा पेपराची सुरुवात झाली आणि आज आजचा जो दिवस उगवला तो चंद्रपूर जिल्हा सोडून वर्धा जिल्ह्यामध्ये या पेपरच्या जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन आपण या ठिकाणी करण्यासाठी आपणही त्या गोष्टीच्या साक्षीदार म्हणून उपस्थित आहे. सह्याद्रीच्या राखणदार या पेपर येत्या काही दिवसात वर्धा जिल्ह्यातही ज्या पद्धतीनं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आशिष भाऊनी सूरजनी आपले घुमे काकांनी ज्या पद्धतीत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या पेपरचे एक नाव एक वेगळ्या पद्धतीत म्हणजे नाव सांगलं तसं या वर्धा जिल्ह्यातही आपण या सह्याद्रीच्या राखणदार या पेपरचं नाव इथ्या लवकरच आपण आपल्या सर्वांच्या मेहनतीनं आपण म्हणजे नावरूपात आणू या सह्याद्रीच्या राखणदार या पेपरला माझ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या संपूर्ण वर्धा जिल्ह्याकडनं शुभेच्छा देतो आणि इथे सांगतो जय हिंद जय भारत. मोबाईल होते आज झालं आज प्रत्येकाच्या मोबाईलवर व्हॉट्सअप आहे त्याची माहिती मिळतोय. होते अशी परिस्थिती ज्यावेळेस होती का मोबाईलचं साधन नव्हतं खेड्यापाड्यामध्ये पेपर येत नव्हते अशा परिस्थितीमध्ये एक मुख्य साधन लोकांना माहिती होणं साधन हा पेपर होतं वृत्तपत्र होतं. त्या वृत्तपत्रामुळेच आज ह्या जगामध्ये जगातली माहिती आपल्याला तिथे मिळतोय. हे जे कार्य अविरत असंच आशिषने चालू ठेवावं नक्कीच त्याचा वृत्तपत्राचं यश मिळेल व त्यांना भविष्यामध्ये या पत्रकारितेमध्ये उंच असा शिखर गाठावं अशी मी शुभेच्छा देतोय. धन्यवाद. जय हिंद जय महाराज. धन्यवाद सर. सरांनी सह्याद्रीचा राखणदार मराठी